चौथ्या टप्प्यातील प्रचार संपला. उद्या सोमवारी होणार मतदान. राज्यातील 17 जागासह देशातील 171 ठिकाणी होईल मतदान. काँग्रेस पक्ष एकाच कुटुंबासाठी आणि एकाच कुटुंबाकडून चालवणारा पक्ष असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली. सत्तेत आल्यानंतर काँग्रेस शेतकरी तरुण बेरोजगार आणि गरिबांसाठी न्याय योजना राबविणार. राहुल गांधी यांचे संगमनेरच्या सभेत प्रतिपादन. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड परिसरातील वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई. 7 दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिक झाले हैराण. राजकीय पक्ष महिलांच्या सुरक्षतेविषयी गंभीर नाहीत. न्यायालयात आजही प्रकरणे प्रलंबित राहतात. यातून गुन्हेगारांना बळच मिळते. निर्भयाच्या आईची तक्रार. नोटबंदी, GST, बेरोजगारी, शेतकऱ्याची कर्जमाफी, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख अशी एक ना अनेक पंतप्रधान मोदी यांची आश्वासने खोटी ठरली. राहुल गांधी यांचा रायबरेलीमधील सभेत आरोप. एअर इंडियाचे चेक इन सॉफ्टवेअर ठप्प झाल्याने 155 हवाई उड्डाणे रखडली. जगभरातील अनेक विमानतळावर हजारो प्रवासी अडकले. मुंबई कोकणातील भाजप शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कडवे आव्हान. सर्वत्र आटीतटीच्या लढती. महाराष्ट्र तापला, सूर्य कोपला. राज्यात उष्माघाताचे 3 बळी. अकोला ठरलाय जगातील सर्वात हॉट सिटी. मुंबईत मराठी माणसाचा भाव वधारला. 6 पैकी 5 मतदारसंघात मराठी विरुद्ध अमराठी अशीच प्रमुख लढत. आता मोदी यांना दगड मातीची मिठाई पाठवू. पश्चिम बंगाल मध्ये भाजपाच्या हाती भोपळा मिळेल. ममता बॅनर्जी यांनी सुनावले खडे बोल. पूर्व दिल्लीतील भाजपाचे उमेदवार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील उमेदवार आझम खान यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल. 5 वर्षात केलेल्या विधायक कामामुळे जनताच माझा उत्साहाने प्रचार करत आहे, त्यामुळे देशात सर्वत्र सरकारच्या बाजूनीच दिसत आहे लाट. नरेंद्र मोदी यांचा दावा. भाजपच्या आशिष शेलारकडून राज ठाकरेला त्यांच्या शैलीत केले निरुत्तर. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली. 2 मेला महत्वपूर्ण निकालाची शक्यता. साखर उत्पादन आणि सरासरी उतार्यामध्ये कोल्हापूर अव्वल स्थानावर तर सोलापूर 3रा स्थानावर. सोलापूर जिल्ह्यात झाले 1.64 कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन. सोलापूर येथील बाललैंगिक अत्याचार घटनेतील पीडितेच्या जबाब नोंदणी कक्षाचे व जिल्हा न्यायालयाच्या भव्य प्रवेशद्वाराचे मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती SC गुप्ते यांच्या हस्ते झाले उद्घाटन. नोटबंदीमुळे राज ठाकरेची दुकानदारी बंद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंवर जोरदार टीका. मोदींनी एकाच दिवसात 25 कोटी रुपये खर्च करून आचारसंहितेचा भंग केला. त्यांची उमेदवारी रद्द करा. आम आदमी पक्षाची मागणी.